कल्याण ग्रामीण तालुक्यातील कांबा गावातील दगडी खदानकाम गेल्या 9 महिन्यांपासून बंद असल्याने शेकडो कामगारांवर उपासमारीचं महासंकट कोसळलंय. कांबा गावाच्या हद्दी डोंगराजवळ कांबा गावातील स्थानिक भूमिपुत्र व रहिवासी दगड खदान काम करून आपली उपजीविका चालवण्याचं काम करत आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतात. परंतु खदान बंद असल्याने भूमिपुत्र रोजगार बेरोजगार झाले आहेत. कांबा गावातील खदानात 7 क्रेशर मशीन आहेत. छोटे मोठे मशीन वापरून दगड फोडण्याचं काम येथे सुरू असतं. फोडलेला दगड घरांच्या बांधकामासाठी तसेच दगडापासून खडी तयार करून ही खडी रस्ता व बांधकामासाठी वापरली जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर येथील 700 ते 800 कुटुंब अवलंबून आहेत. परंतु गेल्या 9 महिन्यापासून पठारपाडा वस्तीतील नागरिकांनी बेकायदेशीरपणे देखील खदान काम बंद केलं असून कामगारांना दगड फोडण्यासाठी विरोध दर्शवला आहे. जाणार नाही आणि खदानी बंद करा असा त्यांचा प्रस्ताव आहे. किती घरं बांधून दिली त्यांना? आम्ही 32 घरं बांधून दिली आहेत. किती रहिवासी वस्ती किती लोकांची? 80 ते 90 लोक राहतात. त्यांची जुनी घरं किती आहेत? जुनी घरं 27 घरं आहेत. काय प्रश्न आहे आणि कशासाठी तुमच्या खदानी बंद आहेत, काय झालेलं आहे? मी खदान मालक राजेश बनकरी. 2018 मध्ये पठार पाड्याच्या रहिवाशांनी आम्हाला खूप त्रास दिला होता. ॲडिशनल कलेक्टर मॅडम रानडे मॅडम यांच्याकडेही आम्ही ह्या आमच्या समस्यांचा आम्हाला जो त्रास होतो त्याचा आम्ही त्यांना लेखी दाद मागितलेली आहे. त्यांच्याकडून काय तुम्हाला असं काय आलं का मदत वगैरे? प्राण साहेबांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त घेऊन चालू करण्यास संमती दिली होती. परंतु पोलीसही वरती गेल्यानंतर तो पूर्ण गाव जमा होऊन पोलीस लोकांनाही खाली हुसकावून लावलं जातं. आम्हाला आता आम्ही काय करायचं आणि आम्ही कसे आमचे धंदे चालू ठेवायचे हे आम्हाला आता सुचत नाही. तुमच्याकडे टोटल लेबर किती आहेत आता? आता आम्हाला प्रत्येक खदानमध्ये आमचे 70 ते 80 लोक काम करतात. अशा 7 खदानी आहेत. 500 ते 600 वर्कर इथे काम करतात. सर्व लोक आता बेरोजगार झालेले आहेत. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण, डोंबिवली.